ठेका धरायला लावणाऱ्या गीतांवर रंगलेला गरबा आणि डोळ्यांनी दिसत नसले तरी मैत्रिणींसोबत दांडिया खेळण्यासाठी थिरकलेली पावले अशा उत्साहीपूर्ण वातावरणात नवरात्रीच्या पूर्वसंध्येला अंध अपंग मुकबधीर मुलांनी गरबा आणि दांडियाचा मनमुराद आनंद लुटला आहे. पारंपरिक वेशभूषेत या विशेष मुलामुलींनी दांडियामध्ये सहभाग घेत जल्लोष केला. त्यांच्यासोबतच यंदा व्हीलचेअरवर बसून तरुणांनी देखील चिमुकल्यांसमवेत दांडिया खेळण्याचा आनंद लुटला आहे. निमित्त होते निरंजन सेवाबायू संस्थेतर्फे नवरात्रीनिमित्त दृष्टीहीन अनाथ आणि विशेष मुलामुलींसोबत आयोजित निरंजन रासदांडिया या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे. यावेळी ॲडव्होकेट प्रताप परदेशी, राजकुमार अग्रवाल, प्रवीण परदेशी, विवेक खटावकर, सुरेश गायकवाड, सुनील माने, दादा गुजर यासह संस्थेचे सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 8वे वर्ष होते. सुरेश गायकवाड यांनी आपला अमृत महोत्सवी वाढदिवस विशेष मुलांसोबत यावेळी साजरा केला. हँडिकॅप वेलफेअर दिव्यांग प्रतिष्ठान, इनॅबलर फाउंडेशन, विद्याकिरण, अनाथ मुलींचे हॉस्टेल, लोकमंगल, माहेर, धर्मवीर, शंभूराजे अनाथ आश्रम, ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांचे हॉस्पिटल, साई मतिमंद मुलांची संस्था आदी संस्थांमधील 300 अधिक विशेष मुलांनी यामध्ये सहभाग घेतला. दृष्टीने असलेला रामदास लढे म्हणाला, आम्ही दरवर्षी येथे दांडिया खेळायला येतो. आमच्यासारखे खूप जण येथे दांडिया खेळायला येत असल्याने खूप छान वाटते. सुप्रिया यादव म्हणाली, मी नेहमी दांडिया खेळणाऱ्या मुलांना पाहून दांडियाचा आनंद घ्यायचे, परंतु आज व्हीलचेअरवर बसून सर्वांसमवेत दांडिया खेळण्याचा आनंद घेता आला. नमस्कार. निरंजन सेवाभावी संस्थेच्या दांडिया उपक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी स्वप्नील देवळे. मी तुम्हाला सर्वांचा विनंती करतो की तुम्ही या आनंदाच्या क्षणी कृपया सृष्टी गार्डनला यावं आणि हा आनंदाचा सोहळा तुम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी अनुभवा. थोडंसं सांगायचं झालं तर या उपक्रमाचं हे 8वं वर्ष आहे आणि तुम्ही बघितलं तर आपण प्रज्ञाचक्षु, अनाथ अशा आपण जसं म्हणतो की लेस प्रिव्हिलेज या मुलांना बोलवतो, कारण त्यांनाही तेवढाच हक्क आहे आपल्या सगळ्यांसारखा एक इव्हनिंग एन्जॉय करायचं. आणि फक्त दांड्यात एक भाग झाला पण तुम्ही बघितलं तर त्यांच्यासाठी आपण छान रुचकर जेवणही ठेवतो आणि रिटर्न गिफ्टही देतो, म्हणजे एक पूर्ण परिपूर्ण संध्याकाळ त्यांची जाईल याचा आम्ही प्रयत्न करतो. तर पुन्हा सर्वांना पुन्हा विनंती करतो की तुम्ही या उपक्रमात सहभागी व्हावं. राईट. सो यावर्षी साधारण एक 5 ते 6 संस्था आहेत. काही कारणांमुळं नाव मी सांगू शकत नाही आहे, पण तुम्ही जर बघितलं तर साधारण 300 मुलं आहेत या संस्थेतून आलेली आणि आम्ही आमच्या घरच्या मुलांनाही त्यामध्ये सहभागी करून घेतो, कारण पुढं जाऊन हीच पिढी पुढं हा कार्यक्रम चालू ठेवणार आहे. सो त्यांनी येणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि यावर्षी साधारण 300 मुलं मुली या उपक्रमात सहभागी आहेत. निरंजन सेवाभावी संस्था हे आमचे मित्र जयेश कासट दरवर्षी विशेष मुली यांच्यासाठी दांडियाचा कार्यक्रम ठेवतात. समाजाचे एक महत्त्वाचे घटक म्हणून आपण या सर्व विशेष मुलामुलींना, अनाथ आश्रमात राहणाऱ्या आपल्या मुलामुलींना मानाचं स्थान देतो, कारण ते आपल्यातले एक प्रमुख घटक आहेत. समाजातल्या या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सण सणवारांमध्ये त्यांना सहभागी करून त्यांना आपलेपणाची भावना देणं एक निरंजनचं एक अतिशय चांगलं काम आहे आणि त्यात आज सहभागी होताना या मुलांना दांडिया खेळताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल मनापासून खूप आनंद होतो. मी सिंहगड पायथ्यावरून आली आहे. मला ह्या कार्यक्रमाचं कळालं तर मला असं वाटलं की व्हीलचेअरवाले कसे दांडिया खेळतील, पण इथे येऊन छान वाटलंय. मुलांसोबत आता दांडिया पण खेळले आणि कॉन्फिडन्स आला की मी पण खेळू शकते. मस्त मस्त ऑर्गनाईज केलं आहे.